श्रीगोंदा शहरातून बाहेर जाणाऱ्या सतरा रस्त्यांची कामं गेल्या सात वर्षांपूर्वी सुरू होऊन ते आस्थागायत अपूर्ण आहेत आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत ते त्वरित दुरुस्त करून कामास सुरुवात करावी या मागणीसाठी नगरपालिकेच्या समोर भाजप नगरसेवकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे श्रीगोंदा नगरपालिकेला तेहतीस कोटी निधी हा सतरा रस्त्यांसाठी मंजूर झाला होता रस्त्यांची कामे सुरू होऊन जवळपास सात वर्ष झाली मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे काही काळातच रस्त्यांवर खड्डे पडले त्यामध्ये अनेक अपघात झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले यासाठी नगरसेवक शहाजी खेतमाळीस यांनी पत्राद्वारे वेळोवेळी पाठपुरावा करून नगरपालिकेला कळवले मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू केले श्रीगोंदा नगर परिषदेतील प्रशासनाने सोमवारी उशिराने लेखी स्वरूपात निवेदन दिले आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात केली त्या ठिकाणी आमदार बबनराव पासपुते यांच्या हस्ते नगरपरिषदेचे पत्र आणि थंड पेय देऊन उपोषण सोडून सर्व मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले यावेळी नगरसेवक सुनील वाकळे गटनेते बापूतात्या गोरे उपनगराध्यक्ष संग्राम घोडके नगरसेवक अशोक खेंडके नगरसेवक रमेश लाढाणे नगरसेविका ज्योती सुधीर खेडकर वनिता क्षीरसागर नगरसेवक महावीर पटवा अंबादास औटी सुधीर खेडकर माजी नगराध्यक्ष लोखंडे भाजप जिल्हा सचिव संतोष इथापे भाजप शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते द कोलमसाठी किशोर मचे श्रीगोंदा अहमदनगर